वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या वेळी असलेला 70-30 कोटा रद्द करण्याची घोषणा आज वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये याबद्दल निर्णय घेण्यात आलाय. वैद्यकीय परीक्षेत मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यासाठी 70-30 कोट्याची पद्धत कार्यरत होती. गुणवंत विद्यार्थी वंचित राहिला असल्याचे सांगत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली आहे. वन स्टेट अँड वन मेरिट राहील असं त्यांनी सांगितलंय. देशभरात नीट ही प्रवेश प्रक्रिया जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्यांना महाराष्ट्र उच्च शिक्षण मध्ये प्रवेश दिला जाईल. आम्ही प्रादेशिक असमतोल संपुष्टात आणला याचे मला समाधान आहे. या प्रस्तावाला महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला असल्याचे मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं.